नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आज दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाची पाच कमळ पाकळ्यातील खडी सालंकृत सरदारी रूपात पूजा बांधण्यात आली होती. कोडोलीतील श्री अंबाबाईची मीनाक्षी रूपात पूजा बांधण्यात आली होती. इचलकरंजीतील रेणुका देवीची अन्नपूर्णा रूपात तर अंबामाता देवीची शेषनाग रूपात पूजा बांधण्यात आली होती. आज नवरात्रातला तिसरा दिवस आहे. आज आम्ही अंबाबाईची पूजा शेषनागावर केलेली आहे आणि समोर कृष्ण पाच फडीच्या नागावर उभा नर्तन करत असलेला दिसत आहे. आज नवरात्र उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी रेणुका मंदिर इचलगंज येथे आज साक्षात रेणुका अन्नपूर्णाच्या रूपामध्ये इथं विराजमान झालेली आहे. याची कथा अशी आहे की देवादिदेव महादेव भिक्षुकाच्या रूपात पृथ्वीवर आले आणि पार्वती देवी या अन्नपूर्णेच्या रूपात पृथ्वीवर आल्या. आज इथे रेणुका मंदिरमध्ये साक्षात ब्रह्मा विष्णू महेशच्या जी शक्ती असलेले साक्षात दत्तगुरु अन्नपूर्णेकडे भिक्षा मागण्यासाठी इथं आलेले आहेत आणि देवी अन्नपूर्णा हे दत्तगुरूंना भिक्षा देत आहेत अशा प्रकारची पूजा इथं बांधण्यात आलेली आहे.